पूर्वीच्या काळी जशी रामायणातील प्रवचन ऐकण्यासाठी लोकांची गर्दी लोटत होती तशीच गर्दी आज सुद्धा होताना दिसते. रामलीला असो अथवा रामकथा हे पाहण्यासाठी अथवा ऐकण्यासाठी भक्तांची गर्दी ही वाखाणण्याजोगी असते. चिन्मया मिशनच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या आरंभाला असाच काहीसा प्रयत्न केला जात आहे. 2 जानेवारी पासून तुलसी रामायणातील बालकांडावर प्रसिद्ध प्रवचनकार स्वामी तेजोमयानंदजी यांचं प्रवचन भक्तांना ऐकायला मिळणार आहे. हे भक्तीपर कार्यक्रम 2 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्राच्या भव्य मैदानावर आयोजित केले आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी मर्चंट जिमखाना येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं गेलं होतं. या पत्रकार परिषदेला सुप्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील अप्रिय प्रतिक्रिया दिली आहे. I am very happy to be here and it's a matter of honor and pride that they've given me an opportunity to associate with the Chinmaya Mission, because Chinmaya Mission has been in my life even before I could understand what life is all about. Whatever I'm singing today, usme Chinmaya Mission ka bahut bada haath hai. Wahan par sikhe gaye bhajans main abhi bhi gaata hu. So ये जो तुलसी रामायण होने जा रहा है, राम कथा जो गुरुजी कर रहे हैं, इट्स अ ब्यूटिफुल वे टू स्टार्ट द न्यू ईयर. आई फील दैट एज नवी मुंबईकर्स वी आर ऑल गोइंग टू बी ब्लेस्ड दैट द चिन्मया मिशन इज कमिंग टू नवी मुंबई एंड मेकिंग दिस प्लेस सेक्रेट बाय कंडक्टिंग दिस यज्ञ, बाय कंडक्टिंग दिस डिस्कोर्स. इट्स गोइंग टू बी अ फेस्टिवल ऑफ a few days that's going to start, and there is going to be music, there is going to be stalls, there is going to be celebration, discourses, of course the Ram Katha, young artists performing, a lot of books available for people to buy. I think very few places such things happen. We are blessed to have this, we welcome it, and I request the people of नवी मुंबई टू प्लीज अटेंड दिस. एंड इसका जो पूरा फायदा आप लोग उठाइए, बिकॉज इसमें आप लोगों का पूरा फायदा है. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण अशा प्रकारचा भक्तीपर कार्यक्रम घेत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितलं आहे. एवढं सांगेन की रामकथाची जी विशेषता मी थोड्या वेळापूर्वी सांगितली होती की जीवन कसं जगायचं आणि जीवनामध्ये आनंद कसा प्राप्त करायचा आणि जीवन आणि सगळ्यांना सुख समाधानच पाहिजे, तर त्याचं जे मार्गदर्शन आहे ते सगळं मार्गदर्शन आपल्याला ह्या रामकथेच्या माध्यमातून निश्चितपणे प्राप्त होतं. आणि जीवनाची जी कर्तव्य आहेत त्या कर्तव्याचं कसं उत्तम प्रकाराने पालन करायचं याचंसुद्धा उत्तम मार्गदर्शन आम्हाला रामकथेच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. तर सगळ्यांनी ही कथा ऐकली पाहिजे आणि ऐकून जीवन कृतार्थ करून घेतलं पाहिजे एवढंच मी म्हणेन. हे 2 जानेवारीपासून ते 7 जानेवारीपर्यंत ही कथा होणार आहे. आणि स्वामी तेजोमयानंदजी ज्यांना आम्ही प्रेमाने गुरुजी म्हणतो, हे तुलसी रामायणातलं जे बालकांड, या बालकांडावर बोलणार आहेत. आणि संध्याकाळी त्यांचं प्रवचन 7 ते 8:30 असणार आहे, पण ते 6 ते 7 या वेळेमध्ये भजन होणार आहेत. मोठमोठे संगीतकार येणार आहेत गायन करण्यासाठी, जसं उपेंद्र भटजी येणार आहेत त्या दिवशी, त्यांचं भजन होणार आहे, त्यांचं गायन होणार आहे, बाकीचे पण लोक येणार आहेत. तर तोसुद्धा एक कार्यक्रम आहे, तोसुद्धा एक आनंद जो आहे, संगीताचा जो एक आनंद आहे, तो आनंदसुद्धा आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि जसं म्हटल्याप्रमाणे की 2 जानेवारी नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत, तर नवीन वर्षाचं स्वागत या कथेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. हा कार्यक्रम सिडको वाशीचं जे एक्झिबिशन हॉल आहे त्या ठिकाणी, ग्राउंड आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. आणि सकाळीसुद्धा स्वामी तेजो म्हणजे अध्यात्म लक्षणम असा एक विषय घेतलेला आहे. आणि त्याचा चिन्मय प्रेरणा जे खारघर सेक्टर 5 मध्ये जे आपलं महालक्ष्मी मंदिर आहे त्या ठिकाणी आश्रम आहे चिन्मय मिशनचा, त्या ठिकाणी 6:30 ते 11:30 या काळामध्ये स्वामीजी अध्यात्म लक्षण या विषयावर तिथे प्रवचन करणार आहे. ये एक नवी मुंबई का सौभाग्य है कि इतना बड़ा कार्यक्रम हम लोगों के साल की शुरुआत में ही हो रहा है. 2 जनवरी से जो ये कार्यक्रम शुरू होगा, और स्वामी तेजोमयानंद जी जो कि जिन्होंने 500 से अधिक ज्ञान यज्ञ किए हैं, उन वो खुद स्वयं यहाँ पर आकर सिडको एग्जीबिशन ग्राउंड के पास जो हम लोगों ने मंडप बनाया है, 5,000 से 7,000 लोग वहाँ पर इसका आनंद लेंगे. और नई मुंबई के लिए एक बहुत भाग्य की बात है, और हम लोग बहुत खुश हैं कि ऐसा एक कार्यक्रम
हमारे नवी मुंबई में हो रहा है और उसमें सभी लोगों को हम स्वागत करते हैं, सभी नवी मुंबईकर को हम न्योता देते हैं कि आप इस कार्यक्रम का लाभ उठाएं और जरूर अपने जीवन में पवित्रता ले आए। ये नवी मुंबई का सौभाग्य है कि अगला वर्ष जो है वो उसकी शुरुआत जो है वो पूज्य स्वामी तेजोमयानंद के, ये नवी मुंबई का सौभाग्य है कि नए वर्ष की शुरुआत, जो अगले नए वर्ष की शुरुआत पूज्य स्वामी तेजोमयानंद जी के राम कथा पर प्रवचन से शुरू होगी। ये अवसर सभी को नहीं मिलता, ये हमारे नवी मुंबई का सचमुच कोई अच्छे कर्म किए होंगे कि ये राम कथा हो रही है। 2 जनवरी से 7 जनवरी तक शाम 7 बजे से 8:30 बजे तक पूज्य स्वामी तेजोमयानंद जी राम कथा के बाल कर प्रवचन देंगे और मेरी सभी नवी मुंबई वासियों से गुजारिश है कि वो इस कार्यक्रम को तन मन धन से मदद करें, तन मन धन से सहयोग करें, क्योंकि इसमें से जो धन बचेगा वो चिन्मया यूनिवर्सिटी जो अभी अभी स्थापित हुई है उसके लिए जाने वाला है और हमारे लिए ये जो प्रवचन रहेगा वो तो हमारी अंतर आत्मा शुद्ध करने का रहेगा। तो सभी वासियों से, मुंबई नवी मुंबई वासियों से ये प्रार्थना है कि इसमें सहयोग लें अवश्य। वीडियो जर्नलिस्ट श्रीवरी आचार्य सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट।